वरुड शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील नगरसेवकाची खासगी संत्रा मंडी व साफसफाई कंत्राटदार यांच्यात साटेलोटी आहे का, प्रभागातील जनतेचा आरोप आहे. हे प्रकरण 4 ऑक्टोबरला उघडकीस आले आहे. एका खासगी संत्रा मंडीच्या आतील सडलेले संत्रे कचरा उचलून तोच कचरा मोजून नगरपालिका वरुड येथील साफसफाई कंत्राटदार व प्रभाग क्रमांक 1 मधील नगरसेवकाने हजारोचा चुना लावला, असे स्थानिक लोकांमध्ये खमंग चर्चा सुरू आहे. या खासगी मंडीच्या आतील सडलेले संत्रे कचराच्या रोज 4 ट्रीप प्रमाणे एक ट्रीपचे अंदाजे वजन 3 टनाप्रमाणे 12 टन कचरा उचलून नगर परिषद मधील साफसफाई कंत्राटदार व एक नगरसेवक यांनी मिलीभगत करून नगर परिषदेला चुना लावला व या खासगी संत्रा मंडीवाल्याकडून किती टक्के मलिदा मिळत असेल अशीही चर्चा केली जात आहे. मी हरामाचा माल खात नाही, माझे घर नगर परिषदच्या भरवशावर नाही, मग ही खासगी संत्री मंडीवाल्यासमोर मुजरा कशासाठी करत आहे, असा प्रश्न लोकांना पडला आहे. स्वतःच्या प्रभागात निवाड न पाडणारा कर्तव्य शून्य बिनकामाचा नगर सेवक खासगी लोकांची चमचेगिरी करून स्वतःच्या वार्डातील लोकांच्या प्रश्नाला कानाडोळा करून त्यांना त्यांच्या हक्कांच्या योजनापासून दूर ठेवून जाणून बुजून दलित वस्ती सुधार योजनेच्या कामात काळ्या करून तेथील लोकांना नरक यातना देणारा नगरसेवक खासगी लोकांच्या पायांवर लोटांगण घेऊन त्यांचे काम कशासाठी करतोय हे आम्हाला समजत नाही, असे प्रभाग 1 मधील स्थानिक गोरगरीब मागासवर्गीय लोक करीत आहे. खासगी संत्रा मंडीतील आतील कचरा उचलून नगरपालिका वरुड मधील साफसफाई कंत्राटदार व नगरसेवक यांनी संगनमत करून भ्रष्टाचार केला आहे, यावर मुख्याधिकारी लक्ष केंद्रित करतील का व यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रुपेश पांडे, विदर्भ न्यूज, वरुड.